नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघताय माय यूट्यूब चॅनल बंटी ब्लॉग। आणि मी चाललो आता रोडला, आणि तिथं क्रीडा स्पर्धा चालू आहेत। कबड्डी, खो खो, हॉलीबॉल सर्वच सामने चालू आहेत। आणि आज दुसरा दिवस आहे हॉलीबॉल कप। आणि मला आता मी गावाहून आलो आणि आता लगेच निघालो। चला मग म्हटलं आपण जाऊन येऊ। चला मग आता डायरेक्ट आपण रोड जाऊ आणि तिथं भेटू। आणि ब्लॉग शेवटीपर्यंत बघा आणि आनंद घ्या ब्लॉगचा। चला मग आपण 3 hours later बघा आता आम्ही पोहोचलोय आणि क्रीडा स्पर्धा सामना चालू आहे। बघा इकडं या इकडं। प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धा क्री तालुक्यातलं हे गाव रोहडगाव इथं खेळले जात आहेत। आणि खूप छान प्रकारे खेळत आहेत। आणि इकडं कबड्डीचे सामने चालू आहेत आणि खूप छान खेळत आहेत मुली। तुम्ही बघा शेवटीपर्यंत आणि ब्लॉगचा आनंद। छान प्रकारे रोड आणि बोकलची फायनल चालू आहे। 19 19 खूप छान प्रकारे खेळत आहेत। आणि आता नेक्स्ट रेड मारायला चालली छोटी। छान प्रकारे रेड मारते बघा। आता सेकंड रेडला बोक्कल आश्रमशाळा खूप छान प्रकारे खेळते ते पण। आणि इकड रेड खतरनाक चालू पूर्ण ग्राउंड बघू शकतो तुम्ही। टाइम आउट घेतलाय आता। हे बघा आता टाइम आउट घेऊन आता लगेच चालू आहेत। हे बघा आणि सर्वच क्रीडा रोहड आश्रम शाळामध्ये क्रीडा स्पर्धा खूप छान प्रकारे घेतले जात आहेत। आणि खेळत आहेत मुली खूप छान आलेले आहेत। मस्त पैकी खेळत आहेत। बघा रेडरला पकडलंय आता खूप छान प्रकारे। इकडं खूप छान प्रकारे मंडप वगैरे टाकलं आणि बक्षे वितरण चालू आहे इकडं। बघा इकडं आणि इकडं बघा प्रकारे रेडर सेफ आहे। टाइम आउट घेतलाय आता तिकडच्या टीमने आता टाइम आउट घेतलाय। आणि बघू शकता तुम्ही पूर्ण रोहड आश्रम शाळा सर्व खेळ खूप छान प्रकारे खेळले जात आहेत। क्रीडा स्पर्धा चालू आहेत हे बघू शकता तुम्ही। आणि इकडं बक्षीस वितरण चालू आहे छान प्रकारे मस्त। आणि हे बघा पहिला आप संपलाय आणि आता सेकंड आपला हे चालू आहे तिकडं बघू शकता तुम्ही छान प्रकारे। सेकंड फर्स्ट रेड मारते आता छान प्रकारे खेळते। हॅलो 14 वर्ष आधी बुक्कल असतो शहा आता रेड मारतोय मुलगी रेडर से किती पॉईंट देता अंपायर बघा 2 पॉईंट दिलेले आहेत अंपायरने। आणि आता रेड मारते हे रोड आश्रम शाळेचे रेडर आउट दिलेले आहे। चाल देण्यात येईल
हॅलो 14 वर्ष आधी युवागाडीचा संघ हजर करा, शिरपूरचे संघ हजर नाही 14 वर्ष थोडं पुढे आम्ही चालतो. दोन प्लेअर उडलेत आणि पकडले, खूप छान प्रकारे पकड मारली त्यांनी, पकडून घेतलंय आणि आता नेक्स्ट रेड मारते. खूप छान प्रकारे रेड मारते, खतरनाक रेड आहे. भाषेत कुछ ज्यादा नाही हो गया, मतलब कुछ भी खतरनाक रेड मारते. यहाँ पर रेडरला पुश केलेलं आहे, बाहेर आउट झालेली. बोपकेल आश्रम शाळाने फायनल जिंकली आहे रोड सोबत. साक्री तालुक्यातला सुरेश रेड मारतोय आणि तिकडचे शिरपूर तालुक्यातले टीम आहे, निकटची साक्री तालुक्यातले शेवगावची टीम आहे आणि सुरेश रेड मारतोय. खूप छान प्रकारे रेड मारतो तो आणि खूप छान प्रकारे खेळतो आणि एक आउट झालेला आहे आणि इकडं लॉबीमध्ये आलेला आहे ना. सेकंड पण आउट केला त्याने, खूप छान प्रकारे, त्याचा लक्ष नव्हता आणि दोन आउट केले त्याने, दोन आउट झाले खूप छान प्रकारे. आणि रेडिंगला शिरपूर तालुक्यातली मुलगा रेड मारतोय, बघा तुम्ही खूप छान प्रकारे. आणि सुरेश आणि परत त्याचा भाऊ पाचवाला थांबले आहेत खूप छान प्रकारे. तो पण निलेश आहे त्याचं नाव. खूप छान प्रकारे घेतात दोघं भाऊ. आणि सुरेश सांगतोय थोडंसं मागे थांब म्हणे. आणि आता रेड मारायला चालला सुरेश, रेड मारतोय खूप छान प्रकारे, रेडिंग खतरनाक करतो तो आणि डिफेन्स पण भारी आहे त्यांचा. आणि आता रेड मारतोय तो, हे बघा. आणि तिकडचे तीन जण आहेत, सुरेशला पकडलं का, सुपर टॅकल होऊन जाईल, दोन पॉईंट भेटेल. पण आउट केलं सुरेशने खूप छान प्रकारे. आणि आता सुरेश रेड मारतोय, आउट गेलं, एक आउट झाला आणि दोन प्लेअर उरले आणि त्यांचा अजून एक प्लेअर आता आला रेडिंग मारायला. आणि सुरेशने खूप पुश केलं, बाहेर गेला तो खूप छान प्रकारे. रेड डिफेन्स केला सुरेशने आणि मस्तपैकी एन्जॉय करता येते प्लेअर. आणि एकच उरला आता, कोण गेला, सुरेशच गेला आहे, बघा तुम्ही बघू शकता. खूप छान प्रकारे सुरेशने टीम ऑल आउट केली टीम. खूप छान प्रकारे सुरेश रेड मारतो तुम्ही बघा. आणि खूप छान प्रकारे खेळतो सुरेश, दोघं भाऊ खूप छान प्रकारे खेळतो. आणि इकडं तिकडं शिरपूर तालुक्यातले सगळे प्लेअर येऊन गेले आणि आता खेळतायत मस्तपैकी आणि मस्त रेड मारतो येतो. हे बघा आता निलेशने बी खूप छान प्रकारे पुश केलं आहे आणि प्लेअर आउट झाला आणि पॉईंट भेटला आहे शेवगा टीमला. आणि खूप छान प्रकारे निलेश पण डिफेन्स खतरनाक आहे, निलेश पण खूप छान प्रकारे खेळतो रेडिंग वगैरे. आणि आता सुरेश गेला आहे रेडिंगला आणि सुरेश शेप झालेला आहे, प्लेअर आउट झाला आहे आणि सुरेश शेप रेड मारली त्याने. एक पॉईंट भेटला आहे वाटतं, एक पॉईंट दिलं आहे अंपायरने. आणि हे बघू शकता तुम्ही, खा शिरपूर तालुक्यातले रेडिंग मारायला आलं आहे आणि सुरेश आउट झालं आहे इथं. आणि आता हे बघा निलेश रेड मारायला गेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि खूप छान प्रकारे निलेश पण रेड मारतो लेफ्टीने. हे बघा प्लेअर आउट केलं आहे निलेशने खूप छान प्रकारे. रेडर सेप, वन पॉईंट अंपायरने दिलं आहे आणि सुरेश आउट येऊन गेला आहे. आणि आता सुरेश रेड मारेल थोड्या वेळाने आणि टाईम. शिरपूर तालुका हरली आहे आणि साक्री तालुक्यातली शेवग्याची टीम जिंकली आणि खूप छान प्रकारे खेळले. शेवगे आश्रम शाळेची टीम पूर्ण फायनल जिंकली नावापाड्यासोबत खूप छान प्रकारे बक्षीस घेताना. साक्री तालुक्यातली हँडबॉलची पण टीम शेवगे आश्रम शाळा 2 नंबरचा बक्षीस घेतला शेवगे आश्रम शाळा. बघा सामोड्या वर्सेस रोहड, छान प्रकारे मॅच चालू आहे. हे बघा छान प्रकारे डाय मारली होती, बॉल काढली होती, खूप छान प्रकारे करतायत. अरे आउट दिला, किती का
का मौका दिखा रहे हो और कोई हजा रही छान प्रकारे खेळता येत आणि एक आउट झालेला आहे. रोड आश्रम शाळा का एक आउट झालेला आहे आणि दुसरा फॉल झालेला आहे. बघू शकता तुम्ही आणि खूप छान प्रकारे खेळता आहे आणि खेळतो मारा. साक्री तालुक्यातल्या दोघ टीमा रोड वर्सेस सामुडे फायनल रोडने जिंकलंय. A few moments later. रोडच्या आश्रमशाळेवरती आता झालेले आहेत. मॅचेस संपलेले आहेत आणि आता आम्ही निघालो घरी. आता आम्ही चाललो घरी. मस्त जोक मारार या हसरे हलकट हस. बॉन्ड ऑफ फायनल जिंकली आम्ही. खूप आनंद झाला आम्हाला. इतनी खुशी आता जाऊया. आता सिद्धा शाळेवर जातोय. थ्री आवर्स लेटर. बघू शकता सगळ्याची टीम सर्व येऊन गेली. बघा तुम्ही. अरे हा आमचा किंग माणूस कबड्डीचा. ओय मला समजलो ना. बघा आता आम्ही घरी येऊन गेलोय आणि रोड वरनं आणि खूप एन्जॉय केला तिथं. आणि चला मग आपण आता ब्लॉग एंड करू. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्रायबर करा आणि जास्तीत जास्त शेअर करा भावांनो. सबस्क्राईब असू द्या. आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. चला मग आता ओके बाय.